पुरानी पेंशन योजना लागू करने की मांग करते हुए बिना अनुदानित और अनुदानित स्कूल के शिक्षकों ने संविधान चौक पर आंदोलन किया। शिक्षकों ने मुंडन कर राज्य सरकार के खिलाफ प्रदर्शन किया। एक नवंबर 2005 से पहले अनुदानित और बिना अनुदानित स्कूल में शिक्षकों को पुरानी पेंशन योजना से वंचित रखकर उन्हें नई पेंशन योजना थोपी गई। कई बार शिक्षकों ने पुरानी पेंशन योजना लागू करने के लिए आंदोलन किए और अभी भी संविधान चौक पर शिक्षकों ने पुरानी पेंशन योजना लागू करने के लिए मुंडन आंदोलन किया। इस दौरान शिक्षकों ने राज्य सरकार से पुरानी पेंशन योजना शुरू करने की मांग की। इस आंदोलन में बड़ी संख्या में शिक्षक उपस्थित थे। एक नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानित आणि अंशत अनुदानित शाळेत नियुक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवून नवीन पेन्शन योजना त्यांच्यावर लादली आहे, त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। यापूर्वीसुद्धा अनेक आंदोलनं झाली। आत्ता 10 तारखेपासून 10 आणि 11 डिसेंबर 2021 या ठिकाणी उपोषण धरणे आंदोलन केलं आणि आज तिसरा दिवस मुंडन आंदोलन केला जात आहे। या मागणीला सर्व राजकीय पक्षांनी मान्यता दिलेली आहे, परंतु सत्तेवर आले की मागणी जाणीवपूर्वक विसरले आहे। जेव्हा BJP विरोधात राहते तेव्हा समर्थन करते, सत्तेत आले तेव्हा त्यांनी ही मागणी तशीच ठेवली, निकाली काढली नाही। BJP सरकार असताना काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे लोक आम्हाला सपोर्ट करायचे, सहभागी व्हायचे आंदोलनात, आणि अजितदादा पवार त्याचप्रमाणे वडेट्टीवार साहेब यांनी तर 19 जून 2019 महाराष्ट्राच्या विधानसभेत ही मागणी लावून धरली। त्यांचं अभिनंदन केलं, मी स्वतः जाऊन मागणी लावून धरली। त्यावेळच्या सरकारला, फडणवीस सरकारला विनंती केली की ही मागणी मंजूर करा, त्याकरता आवश्यक ठराव आणा, आमचा पक्ष त्या ठरावाला मदत करेल, मान्यता देईल। परंतु तत्कालीन सरकारने ते केलेलं नाही। जनतेने मात्र ही मागणी करणाऱ्यांना आता सत्तेवर बसवलेलं आहे, त्यामुळे आमची मागणी आहे अजितदादांना प्रामुख्याने आणि वडेट्टीवार साहेबांना की तुम्ही आमची मागणी विधानसभेत लावून धरली, त्यावेळच्या सरकारला जाग आली नाही, त्यांचं फळ त्यांना मिळालं, आता तुम्ही ही मागणी मंजूर करून आम्हाला न्याय द्या आणि ते न्याय देतील ही अपेक्षा ठेवून आम्ही आंदोलन करतो।